कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. चला अंतरपाठ कुठे? हा काय आणलाय? हा द्या. हा घ्या गुरुजी. हा लग्न कोणाचं आहे माहित आहे ना? आमच्या शशीबाऊंचं. त्यामुळे सगळे विधी पूर्ण झाले पाहिजेत. सर्व विधी शास्त्राप्रमाणेच होतील. पण नवरा मुलगा आणि नवरी मुलगी कुठे? अहो ते तयार होत आहेत. अच्छा, त्यांना लवकर आवराला सांगा, नाहीतर चंद्रग्रहण सुरू होत आहे आणि ग्रहणात लग्न होत नाही. आणि जर झालंच तर मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही काही खरं नाही. थांबा, लगेच आणतो. अक्षा चल. हा चल. चला बाबा, ग्रहणाच्या आत सगळं व्हायला पाहिजे. चला, आमचा नवरा मुलगा तयार आहे. तुमचा नाही रे, माझ्या विभेचा नवर देव आहे. तयार तर मी कधीपासूनच आहे, मुहूर्त आज लागला. बरं चला लवकर, गुरुजी बोलवत आहेत, नाहीतर मुहूर्त रडेल. हा फेटा बांध तू. हा चल. ए थांब, मला सांग, माझी विभा तयार आहे ना? नाही भाई. काय? नाही, माझी होणारी बायको अजून तयार नाहीये. काय आहे? हा ए बायको, कधी कधी तयार होणार तू? अरे बापरे, अग काय झालं रडायला? हात नाही लावायचा माझ्या अंगाला. ओके, लग्न होईस तर थांबतो. नाही म्हणजे कसं आहे, आता बोल्यावर चढायचं म्हणजे प्रत्येक मुलीला थोडस दुःख असतच. पण तुझी सेकंड टाइम आहे ना, तुला कसलं दुःख आणि काय? आणि रडतेस कशासाठी? कोणासाठी? त्या म्हातारीसाठी? अग आपण लग्न होऊन त्याच घरात जाणार आहोत, तीच सासू असणार आहे तुझी. हा कशाला आणि कोणासाठी रडतेस? नाही करायचंय मला हे लग्न. जीव गेला तरी मी नाही करणार हे लग्न. स्वतःच्या होणाऱ्या बायकोचा कोणी जीव घेत असत का? जीव घ्यायचाच असेल ना, लय गिरा घे आपल्याकडे. सगळ्यात आधी ती, तिच्या आशीर्वादानं तू पाळलीस ना, ती तुझी सासू, माझी आई. आई आहे ती तुझी, जन्म दिलाय तिनं तुला. मग जन्माला घातलं मग काय उपकार केले का? नुसतं जन्म देऊन चालत नसतं, लेकरासाठी काहीतरी करावं लागतं. तुझ्यासारख्या लेकरासाठी ना जगातली कुठलीच आई काहीच करू शकत नाही. ही नाहीच करणार ग, माझी आई आहे ना, तिला माझं सुख बघवतच नाही. तिला ना या जगातून घालवतोस. आणि गाववाले म्हणतील, बरं झालं गावातलं पाप गेलं. काय 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 बोलताय तुम्ही? हे बघ, मी आता तुला जे सांगतोय ना तसं करायचंय. आनंदानं लग्नाला उभं राहायचं. जर नाही राहिलीस ना, खरा सकट तिला जाळून टाकेन. नाही नाही नाही, असं असं नका करू तुम्ही. नको ना? मग ची सौका विभावरी गोलप. मुहूर्त टळू देऊ नका, लवकर तयार व्हा. हे पाठवा रे त्यांना. हे बघा, ही माझी बायको, हिला तयार करा. नक्षत्रासारखी दिसली पाहिजे, हे म्हणजे मंडपात जोडा शोभून दिसला पाहिजे ना. माणसं जमायला लागलीत, खोळंबा नको. हा गाव पालथं घातलं तरी विभावरीजी कुठेच सापडल्या नाहीत. म्हणजे कदाचित गावातून बाहेर पडले असतील तर त्यांची सुटकाच झाली म्हणायचं. पण जर त्या शशिकांतच्या तावडीत पुन्हा सापडल्या तर?
कुणी काहीही म्हणा, शशी सुधारलं ते बरंच झालं. विभाला आता आधार मिळेल, नाहीतर तिला आयुष्यभर विधवा म्हणून जगावं लागलं असतं. आता जवळच आलंय मुहूर्त. म्हणजे विभावरी शशिकांतच्या तावडीत सापडल्या तर? नाही, मी हे लग्न होऊ देणार नाही. लगीन लागणार, लगीन लागणार, तयारी करावी लागन. नवीन पावलं घरात येणार, माप ओलांणार, वाड्याला मालकीन मिळणार, मालकाला बायको, शरीवरील आई आणि मोठ्या मालकाला. लगीन लागणार, लगीन लागणार. लगीन लागणार. चला नवऱ्या मुलीला घेऊन या. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.